नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनची सुरुवात करूया ब्रेकिंग बातमीनं. यवतमाळमध्ये मुख्यमंत्री शिंदेंच्या दिशेनं चप्पल भिरकावण्यात आली आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना शिंदेंच्या दिशेनं चप्पल भिरकावली आहे. चप्पल भिरकावणाऱ्या संतोष गदईला शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी चोप दिला आहे. शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी शिंदे यवतमाळमध्ये आले होते आणि त्याच वेळेला शिंदेंच्या दिशेनं ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना चप्पल भिरकावलेली आहे. कार्यक्रम सुरू झाला त्यावेळेला अधिक माहितीसाठी जाऊयात. आपले प्रतिनिधी विवेक गावंडे आपल्या सोबत आहेत. विवेक, संदीप, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यवतमाळमध्ये शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी आले होते आणि ज्या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमाच्या जो प्रवेशद्वार होता त्या प्रवेशद्वार मुख्यमंत्री जात असताना उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक संतोष गदई असं नाव जे पोलीस दप्तरी आहे त्यातून नाव असं पुढे आले की एक बूट जो आहे तो त्या दिशेने भिरकावला. त्यांना लगेचच शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी जे आहे त्या ठिकाणी ताब्यात घेऊन मारहाण केली आणि पोलिसांच्या ताब्यात जे त्यांना दिलेलं आहे त्या संपूर्ण प्रकरणाचा तपास जे आहे ते पोलिसांकडून केला जात आहे. हा जोडा भिरकवल्याचा जो व्हिडिओ आहे तो सध्या या ठिकाणी सोशल मीडियावर जो सध्या व्हायरल झालेला आहे आणि या संपूर्ण संदर्भानं पोलीस जे आहे ते तपास करत आहे. जोडा ज्या कार्यकर्त्यांना भिरकावला त्याला पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलं आहे. संदीप, अगदी धन्यवाद विवेक दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.